चार एकर कोरडवाहू जमीन आणि एक गाय यापासून सुरू झालेला व्यवसाय इतकं यश मिळवेल असा विचार प्रकाश बापू यांनी स्वप्नातही केला नसेल. प्रकाश बाबू इंबडे यांनी आपल्या या एकमेव गायीवर 1998 साली व्यवसायाला सुरुवात केली. आपल्याला मोठ्या कंपनीसारखं सचोटीने व्यवसाय करून मोठं व्हायचं आहे ही जिद्द त्यांनी ठेवली आणि या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्यात. निसर्गाने दगा दिला असेल किंवा कुठल्याही कारणानं शेतकरी छोट्या मोठ्या कारणावरनं आत्महत्या करताना दिसतात, मात्र केवळ 4 एकर जमिनीवर लाखोंचं उत्पन्न घेणारे बापू इंबडे आपल्यासोबत आहेत. एक गायीपासून यांनी सुरुवात केली होती, काय यांची कहाणी आपण त्यांच्याकडनं ऐकू. बापू, आज जवळपास 150 गायी दिसत आहेत तुमच्या इथं, एक गायीपासून सुरुवात केली ती कशी कहाणी, कधी सुरुवात केली, किती बापू जमीन किती आहे त्यांनी? आपणाला 4 एकर होती, आज 16 एकर आहे. बर, त्या 4 एकरावरनं आपण ह्या व्यवसायातून बाकी जमीन विकत घेतली आणि 1 कोटीचा बंगला बांधला आहे. आपल्या गाईला गाब राहिल्यावर होणारी एकही पाडी त्यांनी कधीच विकली नाही आणि त्यामुळे आज ही संख्या 150 पर्यंत पोहोचली आहे. एक गायीपासून सुरुवात केली 98 साली, त्या वक्ताला 4.25 रुपये दुधाचा रेट होता आणि त्या गायीनं 7 येताला 7 पाड्या दिल्यामुळं आपल्या 7 गायीपासून आज आपण 150 गायीपर्यंत गेलो आहे. पाडी झालेल्या आम्ही विकतच नाही, शक्यतो आम्ही पाडी होणारं इंजेक्शनच भरवतो आहे. मागच्या 10 वर्षाच्या काळापासून आपण निर्यावरनं इंजेक्शन पायनर वळज आणून आपण गायी भरवत होतो, त्यामुळं ह्या आपल्या गायीची क्वालिटी चांगली झालेली आहे आणि त्यामुळं आता होणाऱ्या पाड्या आपल्या 1 नंबर होते. त्या त्यांच्या मुक्त गोठ्यात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. आता मला सांगा, ही मुक्त गोठा दिसतोय तुमच्या इथं, कशा रीतीने ही सांभाळते? आपण आता आपल्या ह्या गायीच्यावर 4 मजूर आहेत आणि सगळ्या गायी मुक्त असतात असं आम्ही पार्किंग केलेलं आहे. दारासाठी दाराला इकडे देतो आणि दारा झाल्या की चाऱ्यासाठी आत ओपनमध्ये सोडतो, असा रोजचा कार्यक्रम असतोय. आपला आज 1000 लिटर दूध पर डे जात आहे. बापू, शेण आहे तुमचं भरपूर चर्चेत? हा, शेण आपलं कमीत कमी 7 ते 8 लाखाचं वर्षाला होतंय. सात ते आठ लाखाचं शेण होतंय, त्या शेणाच्या पैशावरच आपण 1 कोटीचा बंगला बांधलाय. फक्त शेणाच्या पैशावर? शेणाच्याच पैशावर. आता एवढ्या गायी आहेत, ह्यांना सांभाळायला, खायला घालणं, पाणी कसं नियोजन? आपण टेंडर पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन करतोय. आपला घरचा चारा आम्हाला करून बी परवडत नाही आणि आपण टेंडर दिलेला आपल्याला 3000 रुपये टनानं 2-4 दिवसाला 8-9 टना ही ट्रॉली, ते आपल्याला 2 टन मुरघास लागतो आणि 1.5 टन वला चारा लागतो. आम्ही बिगर दुधाच्या जनावराला वला चारा घालतो आणि मुरघास फक्त दुधाच्यालाच वापरतो. रोज एवढा चारा लागतोय. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बापूंनी केलेले प्रयोग इतके यशस्वी होत गेले की पंजाबमधील जास्त दूध देणाऱ्या गायींप्रमाणे बापूंच्या गोठ्यातील गायी दूध देतात. मग आमची आता सुनबाई आहे, ती जवळजवळ 55 गोराया दारा एकटी काढते. बर, आता ही मशीन वगैरे लावलेली आहे, रोजचं दूध एवढं मार्केट आहे तुमच्या दुधाला? मार्केट आहे, म्हणजे आपली गाडी 6:30 दुधाची गाडी येते, तोपर्यंत दूध काढायचं होतं. रोज आपलं सकाळी 13 केंड, संध्याकाळी 13 केंड दूध जात आहे. रोज. बर, आता मग काय ह्याच्यात काय वाढवायचं अजून नवीन प्लॅनिंग? आपली जनावरं आता तसं म्हणजे असं सुधारित टेक्नॉलॉजीतनं आपण गायी कमी करायची आणि दूध ज्यादा घालवायचं. 50 गायी झाल्या तर 2000 लिटर दूध जातंय, त्यापेक्षा गायी कमी करायच्या आणि दूध ज्यादा घालवायचं, त्या टेक्नॉलॉजीकडे आपण आता वळलेलो आहे. बरं, मग आता त्यासाठी कुठनं, आता कोण माहिती कुठनं घ्या? आपणाला नाशिकच्या गोठ्यावरनं डॉक्टर येते ते आणि ती एम्ब्रियो करून आपणाला एका पाडीला 32,000 रुपये खर्च आला आहे. बरं, आता काय किती फरक पडलाय? पहिले गाय किती देत होती, आता किती देते? आता आपल्या त्या पाड्या 25 लिटरनं पिळते, म्हणजे आता होणाऱ्या पाडी आहे तिथे पहिले आपल्या घरच्या आहे त्या, त्यांना आता जी त्यांच्या पोटाला जन्माला आलेली ती पाडी 40 लिटर दूध पिळणार आणि 5 झेरो फॅट लागणार.
पहिले त्याला 40 लिटर दूध देणार, 5-0 फॅट लागणार, मग आपणाला ज्यादा गाया करायची काही कारणच येत नाही। सुरुवातीला पाणी नसताना बापूंनी टँकरने गायींना पाणी देऊन जगवलं, पण आता त्यांच्या शेतात एक मोठं शेततळ आहे। जनावरांना लागणारी वैरण बापू टेंडर काढून विकत घेतात। बापूंनी उभारलेलं हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक येत असतात। त्यांना बापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करतात। आम्हाला आता नवीन दुग्ध व्यवसाय चालू करायचा होता, म्हणतात त्या माहिती घ्यायसाठी म्हणून आम्ही तिथून येत आलो। आता नवीन चालू करायचं, यांची आम्ही यूट्यूबवर वगैरे माहिती बघितली, जरा यांची माहिती चांगली वाटली, म्हणताना आम्ही परत यांच्याकडून प्रत्यक्षात भेटून माहिती घेऊन आपल्याला काय सुधारणा करता येईल आणि कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी इथं माहिती घेण्यासाठी आलो। खूप चांगलं नियोजन आहे यांचं पूर्ण, म्हणजे आता यांचे जनावरांचं पूर्ण बॉडी लँग्वेज किंवा स्ट्रक्चर वगैरे सगळं चांगलं आहे। आता बाहेर पंजाब साईडला जी गैर 60 लिटर 40 लिटरची जे ब्रीडची गैर आहेत, ती पूर्ण जातीची गैर इथं आहेत। आता कमी जनावरांच्या जास्त दूध काढण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, ती मामाने चांगली आत्मसात करून आपला गोठा चांगला व्यवस्थित त्यांनी गोठ्याचे नियोजन राबवलेलं आहे। गेल्या 20 वर्षांपासून बापू एक दिवसही कधी गोठा सोडून बाहेर गेले नाहीत। बापूंच्या कुटुंबातील त्यांची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राब राब राबतात। घरावर तुमचे किती दिसते गाय दिसते काय प्रकार? पहिला आमचा व्यवसाय गायचाच, शेतीच व्यवसाय। सुरुवातीपासून एका गायपासून एवढी सुरुवात केलेली आहे, त्यामुळे एवढे व्यवसाय वाढला। मग घरावर त्यासाठी गाय काढली आणि घराला गोधन निवास नाव दिले। देवघरातला फोटो ती काय कुठली गाय आहे? ती सुरुवातीची गाय आणि 2006 साली गाय गेली ती। आणि सहकुटुंब आम्ही तिची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही। रोज नियमानी पूजा। त्या गायीमुळे एवढं सगळं मिळालंय भावना? हो खरंच, त्या गायीमुळे एवढं सगळं वाढलं। खरंच एका गायपासूनच एवढी सुरुवात आहे। किरकोळ कारणावरून आत्महत्या करणारे शेतकरी असो किंवा किरकोळ पगारासाठी शेती सोडून नोकरीच्या मागे पळणारी शेतकऱ्यांची मुलं असोत, त्यांनी जिद्दीने आणि प्रामाणिक कष्ट करून हा दूध व्यवसाय केल्यास कमी भांडवलात वर्षाला लाखो रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते, असा सल्ला प्रकाश बापू इमडे देतात। समजा एखाद्याची 10 एकर जमीन आहे, पाणी व्यवस्थित, तुम्ही बिगर खताची शेती तुमची येत नाही, तर त्यासाठी प्रत्येक एक एकराला एक गाय, 10 एकर ज्याची शेती आहे त्यांना 10 गाया केल्याच पाहिजे। त्या 10 गाया केल्या तर दुधापासून परपंच चालतोय आणि शेतीचं उत्पन्न डबल वाढतंय। बापू घरावर तुम्ही केंड दिले, गाय लावली आहे, आज देवघरात सुद्धा गाय ठेवली आहे। देवघरात गाय आहे त्याची, आम्ही ती पहिली 98 सालची गाय आहे, त्या गायीपासून आपण हा व्यवसाय हितवर आल्यामुळं तिची रोज पूजा केल्याशिवाय घरात आम्ही कुठंच जात नाही। आणि वरची केंड आणि गाय काढण्याचं कारण काय, तर ह्या व्यवसायात ना आपण एवढ्या पुढं आलोय म्हटल्यावर त्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण ती गाय आणि कॅन्ड आपल्या व्यवसायाच खुणा केली। त्यासाठी आपण ती घरावर बांधलंय। आता पाण्याची आपदा आहे का? अजून पाणी आता ह्या वर्षी आहे, मागच्या 2 वर्षापासून पाणी आहे। आधी पाणी आम्ही टँकरनं पाजत होतो जनावरांना, आता शेततळ्यामुळे बघते ना, ह्या 2-3 वर्षात पाऊस बी जरा बरा असल्यामुळे आता काय, ह्या 4 वर्षात टँकर आपण काय आणला नाही, त्यामुळेच त्यांच्या गोठ्याला भेट देणारा प्रत्येक तरुण जाताना प्रेरणा घेऊन जातो। आपल्या गाईचं उत्पादन कशा पद्धतीनं असतं, त्याचबरोबर हे गोठा बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। बापूंच्या गोठ्याचं नियोजन कशा पद्धतीनं चालतं, त्यांच्या दुधाची प्रतिक्रिया कशी आहे, आपण गाय पाळतो त्याचं उत्पादन कसं आहे, हे बघण्यासाठी आज या बापूच्या गोठ्यावर मी भेट देण्यासाठी आलेलो आहे। किती गायी आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता सध्या 2 गायी आहेत, म्हणजे कशा पद्धतीने करायचं हे बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। बापू तिथं 2-3 बदकं बघितली, काय बदकं पाळण्याचं काय? बदकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या गोठ्यात साप, विचू, ही बाकी बिंडकुळे असलं काही जीव देत नाही, तिथे सारखी त्यांची चक्कर गोठ्यात नसते, त्यामुळं आपणाला आता 8 वर्ष झालं बदकं असल्यापासून आपणाला एक साप लांबता असं काहीच दिसत नाही गोठ्यात, फक्त बदकामुळं मॅट टाकले म्हणजे ह्याच्यामुळं गायी घसरत नाही। त्या धार काढताना एखाद्या गाय हल्ली तर पाय घसरतो, दूध सांडतं, त्यामुळं मॅट टाकलेलं आहे, त्यामुळं त्या मॅटमुळं गाय घसरत नाही, दुधाचं नुकसान होत नाही, त्यामुळं आम्ही हे मॅट टाकलं आहे।
चा मुलगा बघतोय, आता पुन्हा इथनं पुढं नातूला बी ही डॉक्टरचा कोर्स देऊन त्याला बी ह्या गोठ्यातलं देखरेख करायचं चालू आहे। एकंदर ही आहेत बापूसाहेब, बापूसाहेबांनी एका गाईवर सुरुवात केलेलं, त्यांचा गोठा जवळपास 150 गाईंवर पोचलेला आहे। अजूनही गाई वाढवायच्या, त्यांना अजूनही कमी श्रमात जास्त दूध देणाऱ्या गाईचं जी टेक्निक आहे त्याच ते वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण आणि दुधातनं जवळपास 1 कोटी रुपये वर्षाला बापू मिळवतात। आज त्यांचं घरदार या इथं राबतं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीनं हा गाईचा गोठा आपल्याला पाहायला मिळतो। इमडेवाडीहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा।